अकरा वर्षाच्या मुलावर बळजबरीनं अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपी जाफर जमीर उर्फ जमाल नदाफ व एकोणीस वर्ष राहणार हनुमान नगर गल्ली नंबर सहा सांगली यास भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सत्याहत्तर अन्वे दोषी धरून पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड दंड न दिल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच पोक्सो कायद्याचे कलम सहा अन्वे वीस वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न दिल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विशेष अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी एस हातोटे यांनी शिक्षा सुनावली या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज एस जमादार यांनी काम पाहिले यात थोडक्यात हकीकत अशी की पीडित मुलगा हा आरोपीच्या गल्लीमध्येच राहत होता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी पीडित मुलगा हा प्रोजेक्टची बॅटरी आणण्यासाठी सायकलवरून चांदणी चौक येथे जात होता त्यावेळी आरोपी जाफर नदा पीडित मुलाला डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर सांगली शाळा क्रमांक चौतीसला सुट्टी असल्यानं तेथे ते कोणीही नाही हे पाहून आरोपीनं शाळेच्या कंपाऊंडमध्ये माझा मोबाईल पडला आहे तो शोधून आणूया असे खोटे सांगितले त्यानंतर आरोपीनं पीडित मुला शाळेच्या मागे असणाऱ्या शौचालयामध्ये नेऊन पीडित मुलास, ने मुलास। तुझ्या अंगावरील कपडे काढ नाही तर तुझा मर्डर करीन अशी धमकी देऊन मुलाच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं अनैसर्गिक अत्याचार केला त्यानंतर पीडित मुलांना सदरची घटना त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली त्यानुसार विश्रामबाग पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस स्टेशन निरीक्षक एस डी आंबले यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर सेशन केसची सुनावणी विशेष अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी एस हात्रोटे यांचे न्यायालयात सुरू होती यागामी सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी पीडित मुलगा त्याचे वडील आणि वैद्यकीय अधिकारी प्रतीक चौटालिया यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारे यातील आरोपी शिक्षा सुनावण्यात आली सदरकामी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार इम्रान महालकरी पैरवी कक्षातील पोलीस हवालदार वंदना मिसाळ तसेच सर्व पोलीस अंमलदार यांचे सहकार्य लाभले